भ्रष्ट पोर्टल आहे ही, हे पोर्टल बंद झालंच पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्व एमपीएससी स्टुडंट राईट्स या असोसिएशनच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. महापरीक्षा पोर्टल हे पूर्णतः भ्रष्ट आहे, कारण मी ज्या वेळेला तलाठीची एक्झाम दिलेली त्यावेळेला माझ्या दोन ब्लॉक सोडून एक मुलगी अब्सेंट होती, आणि ज्यावेळेला मी रिझल्ट चेक केला तर त्यावेळेला त्या मुलीचे मार्क्स दाखवलेले त्या ठिकाणी. त्यामुळे हे पोर्टल जे आहे ते पूर्णपणे भ्रष्ट आहे, आणि ह्याच्या आरटीआयच्या अधिकाराखाली आम्ही काय काय त्यांच्याकडून मागण्या केल्या की हे पोर्टल म्हणजे नेमकं कसं चालतं, त्याचं कार्य काय कसं आहे, तर त्यांनी आम्हाला ते मागणी परत देण्यासाठी नकार दिलेला आहे पूर्णतः. त्याच्यामुळे हा कारभार आहे तो पूर्णपणे भ्रष्ट चालू आहे, म्हणून महापरीक्षा पोर्टल बंद झालंच पाहिजे. मी स्पर्धा परीक्षा करणारा एक विद्यार्थीच आहे. गेली काही वर्ष महापरीक्षेच्या भोंगळ कारभारामुळे जो काही नुकसान भोगावं लागलेलं आहे त्याचा मी पण एक भागच आहे. आज आमची मागणी एवढीच आहे की महापरीक्षा पोर्टल कायमचं बंद करावं, आम्हाला त्यातल्या त्रुटी शोधून ते परत आमच्या मानगुडीवर बसवायचं काम करू नये. का? तर महापरीक्षा पोर्टलचं रजिस्ट्रेशन कुठं आहे, ती संस्था कुठं आहे, त्याचे ओनर कोण आहेत याची काहीही माहिती आम्हाला नाही आहे. आम्ही कुणाशी संपर्क साधायचा, कुठल्या माध्यमातून साधायचा, आम्हाला कुठलाही प्रतिकार रिप्लाय आम्हाला कुठल्याही प्रकारचा मिळत नाही आहे. ही सगळी परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात यावी, आणि सरळ सेवा भरती ज्या कुठलीही पदं असू देत, एमपीएससीवर आमचा जो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊन देता हे सगळं प्रकरण एमपीएससीनं हातात घ्यावं, आणि जी सगळी पदं आणि सगळ्या परीक्षा एमपीएससीनं घ्याव्यात.